कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. बाबा, मगाशी कोणाचा कॉल आला होता तुला? तो रॉंग नंबर वाला. तेव्हापासून डिस्टर्ब वाटतोयस तू. काही काय डिस्टर्ब वगैरे काही नाहीये. ए, फोन घेऊ नको. तो फोन घ्यायचा नाहीये. हा फोन उचलायचा नाहीये अजिबात. बाबा, माझा फोन येतो. आधीचा कॉल आहे. मला क्लासला जायचंय ना म्हणून. सॉरी बाबा. डॉक्टर काका म्हणत होता ट्रीटमेंटचा काही परिणाम होत नाहीये तुझ्यावर. त्याचं मेन रिझन माहितीये तुला? कारण तू बोलत नाहीयेस. तू बोल ना काहीतरी. डॉक्टर काका म्हणतोय तू बोललं पाहिजेस, पण तू काहीच बोलत नाहीयेस. बाबा, असं नेमकं काय झालंय तुझ्या पास्टमध्ये लपवण्यासारखं? आणि कुठला तो विला? चंद्र विला काय ते नेमकं? अहो चला ना, ऐका माझ. अहो चला ना, हा वाला सोडून जाऊया. इथे कोणाचंच भलं होणार नाहीये. ऐका माझ, ऐका. बाबा, तू बोल ना काहीतरी. अरे, तू न बोलल्यामुळे जास्त त्रास होतोय तुला. तू कोणाशी बोल? डॉक्टर काकाशी बोल, नाहीतर त्या आपल्या अलका मावशी, त्यांच्याशी बोललास तरी चालेल. किंवा ती कलिक कोणती तुझी, ती दीपिका, तिच्याशी बोलशील? नाही ना जमणार बोलायला. बघ, माझ्याशीच बोल ना बाबा. सांग ना काय झालंय. तुझ्या पर्सनल स्पेस मध्ये इंटरफिअर करते का मी? सो सॉरी बाबा. तुला राग आला ना बाबा तरी चालेल, पण मला आज तुझ्या पास्ट विषयी कळलंच पाहिजे. आणि ऐक, मी ही तुझीच मुलगी, कदाचित तुझ्यापेक्षा जास्त हट्टी. बाबा ऐक, तू आधी बस, इथे शांत हो, बस. बाबा यार, सो सॉरी बाबा. आता तुला हर्ट नव्हतं करायचं. हस ना, आपलं ठरलंय ना. कितीही भांडण झाली तरी जाताना छान स्माइल करून बाय म्हणायचं. अरे, असं काय करतोस? क्लासला चालली ना मी. हॅलो, शून्य मिनिटात येते. ते खाणार कोण आहे? तू खा. बाय बाय बाय. मला माफ करू शको, पण मी तुला चंद्रविलासच्या बाबतीत काहीच सांगू शकणार नाही आणि तुला कुठूनही कळूही देणार नाही. मी चंद्रविलासचा विषय तुझ्यासाठी बंदच राहिलेला बरा. माझा फोन नंबर कसा काय मिळाला असेल त्यांना? ती बाई नानांचा ऍक्सिडेंट झालाय म्हणाली. फार वेळ नाहीये त्यांच्याकडे, पण म्हणजे नाना अजूनही जिवंत आहेत. म्हातारे झाले असते नाही. मी का विचार करतोय त्यांचा? बर होईल नाना वा. हा काय विचार करतोय मी? कोणाच्याही मरणाचा विचार करणं चुकीचं आहे. नानांना बरं नाहीये हे ऐकून मी अस्वस्थ का होतोय? नाही, मी अस्वस्थ वगैरे अजिबात नाहीये. उलट हे सगळं ऐकून मला बरंच वाटतंय. ज्या माणसाने इतक्या लोकांना त्रास दिलाय तो अजून जिवंत आहे. माझा त्या चंद्रविलासशी असलेला अभद्र संबंध संपायला हवा कायमचा, आणि तरच माझा भूतकाळही माझा पाठलाग करणं थांबवेल. पण जोपर्यंत नाना जिवंत आहेत तोपर्यंत ते शक्य नाही. Thank you.
अहो तुम्ही मला का त्रास देताय? तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? माझे ते कुणी नाहीये तो. 35 वर्षापूर्वी मी तो संबंध संपवलाय. आणि तुम्हाला जर का एवढीच काळजी असेल ना तर तुम्हीच बघा काय करायचं ते. मी काय करू? काय करू मी? तुम्हाला मी सांगितलं ना, तुम्हाला जे काय करायचं असेल ते करा. हे बघा मॅडम, तुम्ही पैशाची चिंता करू नका. तुमचा अकाउंट नंबर द्या, मी सगळे पैसे ट्रान्सफर करतो. त्यांच्या अंत्यविधीचे पैसे ट्रान्सफर करतो. नाही, मी त्यांच्या श्राद्धाचे पण करतो. पण प्लीज याच्या पुढे मला फोन करू नका, मला त्रास होतोय. चुकलं तर नाही ना माझ? नाही, अजिबात नाही. उलट मला एकदम रिलॅक्स झाल्यासारखं वाटत. मी जे केलं ते योग्यच होत. शर्वरीच्या भविष्यासाठी मी हे करणं गरजेचंच होत. काहीही झालं तरी माझ्या त्या भीषण आणि घाणेरड्या भूतकाळाचा वासही माझ्या शरूपर्यंत जाता कामा नये. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.